गुरु अबॅकस प्रायव्हेट लिमिटेडतर्फे 2023 राष्ट्रीय स्तरावर मेंटल अरिथमेटिक आणि वेदिक मॅथ्स या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवलेला होता. नाशिक शहरातील गुरु अबॅकस अकॅडमीच्या 35 विद्यार्थ्यांनी सुद्धा या परीक्षेत सहभाग नोंदवलेला होता, ज्यामध्ये 34 विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित करून टॉप 3, 5 आणि 10 मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. गुरु अबॅकसच्या संचालिका शोभा प्रदीप कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा या परीक्षेत सहभाग होता. शोभा कातकडे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी असणारी भीती, गणित सोडवताना येणाऱ्या अडचणी, गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत. गुरु अबॅकसच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना प्रावीण्य देखील मिळवून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी ओढ निर्माण व्हावी त्याकरता त्या विशेष प्रयत्न करत असतात, तसेच मुलांना आणि पालकांना प्रोत्साहित करत असतात. नमस्कार, माझं नाव मिसेस शोभा प्रदीप कातकडे. गुरु अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड यांनी राष्ट्रीय स्तरावरती एक एक्झाम ऑर्गनाईज केली होती. त्यामध्ये आपले 35 मुलं पार्टिसिपेट झालेले होते. त्यातील 34 मुलांना टॉप 3 मध्ये, टॉप 5 मध्ये, टॉप 10 मध्ये अशा ठिकाणी सिलेक्शन मिळालेले आहे. त्यासाठी आपण इथे छोटासा प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी मान्यवरांच्या हातून करत आहोत. अबॅकस का आणि कोणी करावं, सर्वांनाच असा प्रश्न असतो. ट्रेंड डे म्हणून अबॅकस करावं की सर्व करताय म्हणून करावं, तर तसं नाहीये. अबॅकस साठी 4 ते 14 वर्षाच्या मुलांना आपण घेऊ शकतो. अबॅकस मध्ये 4 ते 14 वर्ष का तर हा ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स असल्यामुळे ह्या वयाच्या मुलांचा इथे चांगल्या प्रकारे आकलन क्षमता वाढते, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन पॉवर चांगली होते, तसेच लर्निंग ॲबिलिटी वाढते. ह्या सर्व गोष्टी तर त्याचप्रमाणे कॅल्क्युलेशन, मॅथमधील कॅल्क्युलेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, ह्या सर्व मॅथ कन्सेप्ट इथे क्लिअर होत असतात. आणि जर आपल्या ह्या बेसिक मॅथ कन्सेप्ट जर इथे सर्व क्लिअर होत असतील आणि त्याही फ्यू सेकंडमध्ये आपण ऑन अ फिंगर करत असू, तर मला नाही वाटत कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपले मुले मागे पडतील किंवा त्यांना कुठेही काही टाइम लिमिटचा म्हणजे टाइम लिमिट येऊ शकेल. त्यासाठी अबॅकस खूप गरजेचं आहे. नमस्कार, माझं नाव अनुष्का आहे. मी एका गुरु अबॅकस अकॅडमीची स्टुडंट आहे. माझ्या टीचरांचे नाव शोभा कातकडे आहे. मी सेकंड लेवल नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आली आहे. माझ्या टीचरांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि बाकी स्टुडंटसाठी पण खूप मेहनत घेतली. मी खूप नशिबान आहे ज्याच्याने माझे टीचर खूप छान आहे, त्यांच्यासारखे मला टीचर भेटलेलं आहे. आणि आम्ही एका दिवसाला 10 त्या टीचर आम्हाला एका दिवसाला 10-10 पेजेस सॉल्व करायला लावायच्या. आम्ही 200 to 300 सम्स पर डे आम्ही सम सॉल्व करायचो. नमस्कार, मी डॉक्टर नम्रता श्लोक तुपसाखरे. माझा मुलगा श्लोक तुपसाखरे हा 4th स्टँडर्डमध्ये आहे. त्याच्या मॅथ्सची आवड बघून आम्ही अबॅकसच्या क्लासेसच्या शोधात होतो, तेव्हा माझ्या एका फ्रेंडनी मला शोभा मॅडमच्या गुरु अबॅकस क्लासेसबद्दल सांगितलं आणि एका महिन्यातच मला त्याच्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट जाणवली. सुरुवातीला मला वाटलेलं मॅथ्सच्या क्लासेससाठी जाण्यासाठी तो जरा कंटाळा करेल, पण मॅडम इतक्या प्रेमाने आणि आत्मीयतेने शिकवतात मुलांना की लगेचच तो उत्साही असायचा की क्लास कधी असतो. आणि प्रत्येक मुलाला पर्सनली मॅडम वेळ देतात, प्रत्येकासाठी एफर्ट्स घेतात आणि काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होईपर्यंत मॅडम त्याच्यासाठी एफर्ट्स घेत असतात. आजकालच्या धावपळीच्या जगात, कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये आपल्याला आपली मुलं कुठेच मागे पडू नये असं वाटत असतं आणि त्यासाठी अबॅकस क्लासेस खूप हेल्पफुल आहेत असं मला वाटतं. कारण माझ्या मुलांनी नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये 5th रँक मिळवला आणि त्याचं पूर्ण क्रेडिट शोभा मॅडमला जातो. फर्स्ट लेवलमध्ये माझ्या मुलीची इम्प्रूव्हमेंट म्हणजे ती छान पद्धतीने कॅल्क्युलेशन करू लागली. पटापट बोटांवर टूल्सच्या साह्याने ती आकडेमोड इतकी पटकन ती करेल असं मला बिलकुलही वाटलं नव्हतं. त्यामुळे मी सेकंड लेवलमध्ये आणि त्यानंतर 3rd लेवलमध्ये तिचं ऍडमिशन घेतलं आणि ती अगदी छान प्रकारे कॅल्क्युलेशन करू लागली. गणिताची आकडेमोड म्हणा की बेरीज, वजाबाकी, त्यानंतर गुणाकार, ह्या गोष्टी, पाडे तयार करणं, अगदी मोठ्या मोठ्या संख्येचे पाडे तयार करणं, हेही अगदी छान पद्धतीने त्यांना शिकवलं जातं. दरम्यान राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल 7 जानेवारी रोजी नाशिक मधील गुरु अबॅकस अकॅडमीच्या वतीने सत्कार सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दिंडोरी येथील सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे, एकनाथ गंभीरे, प्रदीप कातकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थी तसेच पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.